विद्यार्थी मित्रांनो आज आपण इलेक्ट्रॉनिक्स पेपर क्रमांक दोन यामधील इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन या टॉपिकमधील टाईप्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच संदेशवहनाचे प्रकार याचा अभ्यास करणार आहोत या वि आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक संदेशवहन म्हणजे काय याचा आपण अभ्यास केलेला आहे इलेक्ट्रॉनिक संदेशवहन ज्यामध्ये दे, माहितीची देवाणघेवाण केली जाते दे। आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी जेव्हा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उपयोग केला जातो त्या संदेशवहनाला इलेक्ट्रॉनिक संदेशवहन किंवा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन असे म्हणतात रेडिओ टी व्ही फॅक्स मोबाईल फोन टेलिफोन टेलिप्रिंटर ईमेल हे सर्व इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचेच उदाहरणं आहेत आज आपण या व्हिडिओमधून संदेशवहनाचे प्रकार म्हणजे टाईप्स ऑफ कम्युनिकेशन याचा आपण अभ्यास करणार आहोत या ठिकाणी हा चार्ट दाखवलेला आहे यामध्ये संदेशवहनाचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत त्यामध्ये पहा संदेश वहनाचे वेगवेगळे प्रकार असतात त्यामधील एक मार्गी आणि द्विमार्गी हा एक प्रकार आहे त्यालाच इंग्रजीमध्ये सिम्प्लेक्स किंवा डुप्लेक्स असं म्हणतात सिम्प्लेक्स किंवा एक मार्गी याचा अर्थ काय तर जेव्हा माहिती किंवा संदेश फक्त एकाच दिशेने पाठवली जाते त्या प्रकारला एकमार्गी किंवा सिम्प्लेक्स असं म्हणतात म्हणजे समजा ए आणि बी ही दोन ठिकाणं आहेत तर एकडून बीकडे फक्त एकडून बीकडे माहिती पाठवली जाऊ शकते पुन्हा बीकडून एकडे माहिती पाठवली जाऊ शकत नाही अशा प्रकारच्या कम्युनिकेशनला सिम्प्लेक्स किंवा एकमार्गी कम्युनिकेशन, कि एक कम्युनिकेशन असं म्हणतात आणि याचं उदाहरण म्हणजे रेडिओ टी व्ही रेडिओमध्ये जी माहिती प्रसारित केली होती ती ट्रान्समिटरकडून रिसिवरकडे एकाच दिशेने प्रसारित केले होते पुन्हा आपण रिसिवरकडून ट्रान्समिटरकडे किंवा आपल्या बाजूकडून आप कोणतीही माहिती प्रसारित किंवा पाठवू शकत नाही फक्त तिकडून प्रसारित केलेली माहिती आपण ग्रहण करतो किंवा तिकडून प्रसारित केलेला जो आवाज आहे तो आवाज फक्त आपण ऐकत असतो अशा प्रकारच्या कम्युनिकेशनला एक मार्गी किंवा सिम्प्लेक्स कम्युनिकेशन असं म्हणतात त्यातला दुसरा प्रकार आहे द्विमार्गी द्विमार्गी याला इंग्रजीमध्ये ड्युप्लेक्स असं म्हणतात ड्युप्लेक्स याचा अर्थ काय या प्रकारच्या कम्युनिकेशनमध्ये किंवा संदेशवनामध्ये दोन्ही दिशेने माहिती प्रसारित केली जाऊ शकते म्हणजे समजा ए आणि बी ही दोन ठिकाणं आहेत तर याच्यामध्ये एकडून बीकडे माहिती पाठवली जाऊ शकते तसेच ए कडे सुद्धा माहिती पाठवली जाऊ शकते आता या डुप्लेक्स प्रकारच्या कम्युनिकेशनचे पुन्हा दोन प्रकार आहेत हाफ ड्युप्लेक्स आणि फुल ड्युप्लेक्स आता हाफ ड्युप्लेक्सचा अर्थ काय तर जेव्हा कम्युनिकेशनमध्ये फक्त एका वेळी एकाच बाजूकडून माहिती पाठवली जाऊ शकते त्या प्रकारच्या कम्युनिकेशनला हाफ ड्युप्लेक्स असं म्हणतात उदाहरणार्थ एकडून बीकडे ज्यावेळी माहिती पाठवली जाऊ शकते तेव्हा बीकडून एकडे माहिती पाठवली जाऊ शकत नाही म्हणजे फक्त एका वेळी एकाच दिशेने एकडून बीकडे किंवा बीकडून एकडे अशा पद्धतीने ज्यावेळी माहिती प्रसारित केली जाते किंवा माहिती पाठवली जाते किंवा माहितीची देवाणघेवाण केली जाते त्या प्रकारच्या कम्युनिकेशनला हाफ डिप्लेक्स असं म्हणतात त्यानंतर दुसरा प्रकार आहे फुल डिप्लेक्स आता हाफ डिप्लेक्स हा जो प्रकार आहे याचं उदाहरण म्हणजे टॉकी मिलिटरीमध्ये किंवा पोलिसांच्याकडे एक वॉकी वॉकीटॉकी कम्युनिकेशनसाठी एक उपकरण असतं त्याच्यामध्ये फक्त एकावेळी एकाच बाजूकडून आपण संभाषण करू शकतो कर आणि हे वॉकी टॉकी हे हाफ डुप्लेक्स प्रकारच्या कम्युनिकेशनचं उदाहरण आहे त्यानंतरचा प्रकार आहे फुल डुप्लेक्स फुल डुप्लेक्स म्हणजे काय या प्रकारच्या कम्युनिकेशनमध्ये एकडून बीकडे म्हणजे एका दोन्ही बाजूनी एकाच वेळी संदेशवहन केले एकाच वेळी दोन्ही बाजूनी संदेशवहन म्हणजे एकडून बीकडे आपण ज्यावेळी माहिती पाठवत असतो त्याचवेळी बीकडून एकडे सुद्धा माहिती पाठवली जाऊ शकते म्हणजे एकाच वेळी दोन्ही दिशेने माहितीची देवाणघेवाण होऊ शकते अशा प्रकारच्या कम्युनिकेशनला फुल डिप्लेक्स असं म्हणतात आणि याचं उदाहरण म्हणजे आपला टेलिफोन किंवा मोबाईल फोन, फोन टेलिफोन किंवा मोबाईल फोनमध्ये आपण एकाच वेळी बोलू सुद्धा शकतो आणि तिकडनं बोललेला आपण ऐकू सुद्धा शकतो तर अशा पद्धतीने टेलिफोन आणि मोबाईल फोन ही आहेत ह्या फुल डुप्लेक्स पद्धतीची उदाहरणं आहेत त्यानंतर पुढचा प्रकार आहे ॲनालॉग आणि डिजिटल म्हणजे हा जो प्रकार आहे हा प्रकार आ, सिग्नल कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार हे प्रकार पडलेले आहेत म्हणजे कम्युनिकेशन सिस्टीममध्ये एका ट्रान्समिटरकडून पाठवला जाणारा जो सिग्नल आहे तो जर ॲनालॉग प्रकारचा असेल अशा हा वेळेनुसार बदलणारा असा हा ॲनालॉग प्रकारचा सिग्नल असेल तर त्या प्रकारच्या कम्युनिकेशनला ॲनालॉग कम्युनिकेशन असं म्हणतात आणि डिजिटल कम्युनिकेशन म्हणजे पाठवलेला सिग्नल हा डिजिटल प्रकारचा असेल पल्समध्ये म्हणजे हाय लो हाय लो अशा प्रकारचा सिग्नल जर असेल तर त्या प्रकारच्या कम्युनिकेशनला डिजिटल सिग्नल डिजिटल कम्युनिकेशन असे म्हणतात म्हणजे डि ॲनालॉग आणि डिजिटल हे जे प्रकार आहेत ते पाठवला जाणारा सिग्नल माहितीचा सिग्नल कोणत्या प्रकारचा आहे ॲनालॉग आहे की डिजिटल आहे त्यानुसार हे ॲनालॉग कम्युनिकेशन आणि डिजिटल कम्युनिकेशन असे दोन प्रकार आहेत त्यानंतर बेसबँड आणि मॉड्युलेटेड हा जो प्रकार आहे बेसबँड आणि मॉड्युलेटेड बेसबँड याचा अर्थ काय पाठवला जाणारा सिग्नल माध्यमामधून ज्यावेळी सिग्नल पाठवला जातो त्यावेळी जो तसा जसाच्या तसा पाठवला जातो त्याच्यामध्ये कोणताही बदल न करता सिग्नल पाठविला जातो म्हणजे एखादा ॲडिओ सिग्नल असेल तर ते ॲडिओ सिग्नल या केबलमधून जसाच्या जसा त्याच्यामध्ये कोणताही न बदल करता पाठविला जाऊ शकतो अशा प्रकारच्या कम्युनिकेशनला बेसबँड कम्युनिकेशन असं म्हणतात आणि दुसरा प्रकार आहे मॉड्युलेटेड मॉड्युलेटेड याचा अर्थ काय सिग्नल माहितीचा सिग्नल लांब अंतरापर्यंत पोहोचवण्यासाठी मूळ जो माहितीचा सिग्नल असतो त्या सिग्नलमध्ये काही बदल केला जातो आणि बदल करून सिग्नल पाठवला जातो आणि त्यालाच मॉड्युलेटेड सिग्नल असं म्हणतात म्हणजे जेव्हा ट्रान्समिटर म्हणजे पाठविणारा आणि रिसिवर ग्रहण करणारा ह्याच्यामध्ये जा अंतर जास्त असेल तर एकडून बीकडे सिग्नल पाठवण्यासाठी जो मूळ सिग्नल असतो म्हणजे समजा एक ॲडिओ सिग्नल आहे तो ॲडिओ सिग्नल जसाच्या तसा ह्या माध्यमामधून न पाठवता त्यामध्ये बदल केला जातो आणि त्या बदल करून पाठवला जातो आणि त्या प्रकारच्या कम्युनिकेशनला मॉड्युलेटेड कम्युनिकेशन असं म्हणतात आता ह्या मॉड्युलेटेड कम्युनिकेशन म्हणजे सिग्नलमध्ये बदल करण्याची क्रिया त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत आता मॉड्युलेटेड म्हणजे मॉड्युलेटेड सिग्नल म्हणजे ज्या क्रियेमध्ये मॉड्युलेशन ही क्रिया केली जाते त्याला म्हणतात मॉड्युलेटेड सिग्नल मग मॉड्युलेशन म्हणजेच सिग्नलमध्ये बदल करून पाठवण्याची क्रिया या दो हे दोन प्रकारचे असतात अनालॉग आणि डिजिटल ॲनालॉग प्रकारमध्ये मॉड्युलेशन करत असताना एक कॅरियर सिग्नल म्हणजे एक सिग्नल जास्त वारंवारतेचा एक सिग्नल वापरलेला असतो कॅरियर त्याला आपण म्हणतो कॅरियर सिग्नल आणि ह्या कॅरियर सिग्नलच्या सहाय्याने मॉड्युलेशन ही क्रिया केली जाते आता हा जो कॅरियर सिग्नल आहे हा कॅरियर सिग्नल जर ॲनालॉग प्रकारचा असेल तर त्याला ॲनालॉग मॉड्युलेशन असं म्हणतात आणि कॅरियर सिग्नल जर डिजिटल प्रकारचं असेल अशा पद्धतीचा आता हा आहे ॲनालॉग सिग्नल कॅरियर सिग्नल जर अॅनालॉग प्रकारचं असेल आता कॅरियर सिग्नल म्हणजे काय एक जास्त वारंवारतेचा सिग्नल ज्याच्या सहाय्याने माहितीचा सिग्नल हा प्रसारित केला जातो किंवा पाठवला जातो त्याला कॅरियर म्हणतात हा कॅरियर जर अशा पद्धतीने साईन यू प्रकारचा असेल तर त्याला ॲनालॉग मॉड्युलेशन असं म्हणतात आणि कॅरियर सिग्नल जर अशा पल्स डिजिटल स्वरूपाचा असेल तर त्याला डिजिटल मॉड्युलेशन असे म्हणतात आता या टॉपिकमध्ये आपण ह्या मॉड्युलेशनचा अभ्यास आप सविस्तर आपण करणारच आहोत तर ॲनालॉग मॉड्युलेशनचे पुन्हा तीन प्रकार आहेत ॲम्प्ल्युट्यूड मॉड्युलेशन फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि फेज मॉड्युलेशन ए एम एफ एम आणि पी एम ए एम म्हणजे ॲम्प्ल्युट्यूड मॉड्युलेशन एफ एम म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन पी एम म्हणजे फेज मॉड्युलेशन याचा सविस्तर अभ्यास आपण याच टॉपिकमध्ये पुढे करणार आहोत त्यानंतर डिजिटल मॉड्युलेशनचे सुद्धा तीन प्रकार आहेत पी ए एम पी ए एम म्हणजे पल्स एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन डब्ल्यू एम म्हणजे पल्स विड्थ मॉड्युलेशन आणि पी पी एम म्हणजे पल्स पोजिशन मॉड्युलेशन हे डिजिटल मॉड्युलेशनचे प्रकार आहेत तर अशा पद्धतीने संदेशवहन किंवा कम्युनिकेशनचे असे वेगवेगळे प्रकार आहेत या ठिकाणी याची पूर सविस्तर माहिती दिलेली आहे संदेशवहनाचे प्रकार एक मार्गी संदेशवहन द्विमार्गी संदेशवहन एस एक मार्गी प्रकार उदाहरण आहे रेडिओ आणि टी व्ही द्विमार्गी याच्यामध्ये हाफ डुप्लेक्स आणि फील्ड डुप्लेक्स असे दोन प्रकार आहेत हाफ डुप्लेक्सचं उदाहरण आहे वॉकी टकी किंवा फॅक्स मशीन हे सुद्धा एक हाफ डुप्लेक्सचाच प्रकार आहे फॅक्स मशीनमध्ये आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लिखित स्वरूपात माहिती पाठवू शकतो पण एकावेळी एकाच बाजूनी माहिती पाठवली जाऊ शकते फुल डुप्लेक्स याच्यामध्ये टेलिफोन आणि मोबाईल फोन ही फुल डुप्लेक्सची उदाहरणं आहेत ॲनालॉग आणि डिजिटल संदेशवहन हे आपण पाहिलं त्यानंतर बेस बँड म्हणजे माहितीचं सिग्नल जशाच्या तसा पाठवला जातो त्याला बेसबँड असं म्हणतात आणि मॉड्युलेटेड म्हणजे माहितीमध्ये बदल करून पाठवला जातो म्हणजे माध्यमाला सुसंगत प्रकार प्रकारे त्याच्यामध्ये बदल करून पाठवला तो त्याला म्हणतात मॉड्युला त्याच्यामध्ये रेडिओचे सिग्नल किंवा टी व्हीचे सिग्नल हे मॉड्युलेटेड सिग्नल असतात अशा पद्धतीने हे संदेशभवनाचे विविध प्रकार आहेत मला आशा आहे या व्हिडिओमधून या संदेशभवनाचे विविध प्रकार आपणास समजले असतील धन्यवाद